संयुक्त कृती समिती व एसटी युनियन तर्फे मनमाड एसटी आगार गेट समोर धरने आंदोलन करण्यात आले. संयुक्त कृती समिती व एसटी युनियन आंदोलनाचे प्रमुख मागण्या जसे वाढीव घर भाडे, थकित महागाई भत्ता, दिवाळी बोनस 15,000 रुपये, कामगार कराराप्रमाणे व न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळाले पाहिजे मागण्याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, अत्तार संघटना, राहत फाउंडेशन, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती, पाकिजा फ्रेंड सर्कल, शहरातील असे विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. धरणे आंदोलनात फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्याध्यक्ष फिरोज शेख व मुस्लिम आरक्षण समितीचे शहराध्यक्ष कादिर शेख यांनी आपला मनोगत व्यक्त करत कर्मचारी कामगार यांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही आपल्यासोबत सदैव राहू अशी गवाही देत संयुक्त कृती समिती व एसटी युनियनच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला व राज्य शासनाने कामगारांच्या या रास्त मागण्या तत्काळ मंजूर कराव्या अशी मागणी केली. राज्य शासनाला आम्ही विनंती करतो त्यांनी तो परिपत्रक रद्द करावा आणि महागाई भत्ता आणि दिवाळी बोनस हे वाढून एक सुधारित परिपत्रक काढावं हे आम्ही विनंती करतो. दुसरा विषय एसटी कर्मचारी संघटना कर्मचारी यांना राज्य शासनात विलीन करावा जेणेकरून यांना भविष्यात कोणतेही अडचण येणार नाही यांची ही देखील मागणी रास्त आहे. आंदोलनात जोरदार घेषणाबाजी देखील झाली. यावेळी राहत फाउंडेशनचे कयाम सय्यद, अत्तार संघटना शहराध्यक्ष सद्दाम अत्तार, पाकिजा फ्रेंड सर्कलचे शकील शेख, मुस्लिम आरक्षण समितीचे सोहेल जाफरी, तसेच शकूर शेख, अफरोज अत्तार, रियाज शेख, असलम मुल्लाजी, जावेद शेख सोबत शहरातले इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.